नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत इन्स्टंट कैरीचं लोणचं। हे बघा, मी यासाठी इथे 5 कैऱ्या घेतल्या आहेत आणि यांना स्वच्छ धुऊन पुसून घ्यायचं आहे। कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्यानंतर ह्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे। बघून घ्या, अशा बारीक फोडी केल्या ना म्हणजे काय, प्रत्येक घासात तुम्हाला त्याची चव येईल आणि हे लोणचं खायला इतकं चविष्ट लागतं ना, अगदी आपण जसं एक वर्षभर टिकणारं जे लोणचं असतं त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे, तुम्ही चेक करू शकता। तर बघा, या प्रकारे अशा बारीक फोडी आपण कट करून घेतल्या आहेत। किती मस्त दिसत आहेत बघून घ्या, एकदम टेस्टी लागणारे हे लोणचं। अगदी म्हणजे तुम्हाला असं वाटतं आहे ना की आपण वर्षभर खाण्याचं लोणचं ऑलमोस्ट आपलं शेवटी शेवटी संपूनच जातं, नाही का? तर मग हे ज्या कैऱ्या येतात ना, ज्या भाजीसाठी किंवा आपण पण्यासाठी वापरतो, तर ह्या कैऱ्या आपण यूज करू शकतो आणि झटपट याचं लोणचं बनवू शकतो। बघून घ्या, ह्या प्रकारे आपण इथे ह्या कैऱ्यांचं फोडी करून घेतल्या आहेत आणि कोयलासुद्धा मी सगळं क्लीन करून घेतलं आहे, मस्त सगळं काढून घेतलं आहे त्यांच्यातलं एक गर। आणि ह्याला एका भांड्यात शिफ्ट करून घेऊया आणि इथे 2 चमचे मी मीठ घालते, मोठे 2 चमचे मीठ घालायचं आहे। आणि हळदसुद्धा मी इथे 2 चमचे घातली आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे, म्हणजे त्याला सगळीकडे हळद आणि मीठ कोट झालं पाहिजे, म्हणजे त्याचं छान एक चव मस्त वाढून जाते याच्याने। आणि इथे मी 2 मोठ्या पळी तेल तापत ठेवलेलं आहे। बघून घ्या, ह्या लोणच्याला तेलसुद्धा किती कमी लागतं, कारण हे इन्स्टंट आहे ना, तर याला तेलाची जास्त गरज नाही आहे। कारण मुळात हे लोणचं आपण जास्त वेळ टिकतच नाही, कारण की इतकं चविष्ट लागतं खाल्लंच जातं। इथे मी 4-5 दाणे मेथीचे टाकले आहेत आणि 1 चमचा हिंग टाकला आहे। आणि आता इथे गॅसची फ्लेम बंद करून थोड्या वेळ आपण याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण प्लेटमध्ये इथे मोहरी डाळ टाकून घेऊया। इथे एक मोठी वाटी मोहरी डाळ घेतली आहे मी, कारण त्याचं जे रायतं आहे ना, तर ते याच्याने मस्त चव येईल। याला धणा पावडर टाकून घ्यायची आहे, जाडसर अशी धणा पावडर आहे ही। आणि लाल तिखट आपण शेवटी टाकणार आहोत, म्हणजे ते जळणार पण नाही आणि कलरही छान येईल। आता ह्या ठिकाणी आपलं जे तेल आहे ना, हे मस्त झालेलं आहे कोमट। आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत। खूप छान घमघमाट सुटला आहे, अगदी मस्त। आहा, आता आपण याच्यात टाकणार आहोत लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर इथे 3 चमचे घ्यायची आहे, मोठे 3 चमचे, कारण लोणचं हे चटपटीतच असायला हवं, तरच याची टेस्ट मस्त येते। आणि आता आपण हे सगळं रायतं आपल्या कैऱ्यांच्या फोडीमध्ये मिक्स करून देऊया। बघून घ्या, या प्रकारे इथे आपलं लोणचं झटपट बनून तयार होतं आहे। बस 1-3 मिनटं झालंच, मग बघा काय दिसतं आहे। बघून घ्या, अगदी आत्ताच तोंडात टाकून टेस्ट करू शकतात तुम्ही। मस्त गरम गरम खिचडीसोबत, वरण भातासोबत, भाजी चपातीसोबत, कशा पिठलं भाकरीसोबत, कशासोबतही हे लोणचं इतकं मस्त लागतं। आणि याला आता एका बाऊलमध्ये आपण टाकून देऊया। काचेचा कोरडा बाऊल घ्यायचा आहे किंवा काचेची एखादी कोरडी बरणी घ्यायची आहे आणि त्यात ठेवायचं आहे, कारण पाण्याचा अंश असला तर ऑब्व्हियसली लोणचं खराब होतं। तर बघा, आता हे लोणचं अगदी रेडी झालं आहे आणि याला आता मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे। 1/4 ते 1/4 तास झाकलं तरी चालेल, म्हणजे त्यानंतर एक आहे की जे आपण जो खार म्हणजे जे रायतं बनवलं आहे ना, त्याला छान तेल सुटेल आणि खायला हे अगदी रेडी होऊन जाईल। बघा रेडी झालं आहे, बघून घ्या काय मस्त कलर आला आहे, नाही का? मिरची आपण जी शेवटी टाकली होती ना लाल तिखट, त्याचा हा फायदा आहे की त्याचा कलर एकदम टिकून आहे। बघून घ्या, अगदी मस्त लालसर। तर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल थँक्यू। आणि हां, नुसतं बघायचं नाही आहे, घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण प्रत्येक बाईटमध्ये याचं इतकी मस्त टेस्ट येते, कारण छोट्या छोट्या फोडी असल्यामुळे झटपट मुरून जातं। आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत। आणि नवीन असणार माझ्या चॅनलवर तर प्लीज मयुरीज वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओजचा आस्वाद घेत रहा। घरी नक्की बनवून बघा, कारण ही रेसिपी ट्राय करणार ना तुम्ही, घरी सगळ्यांना नक्की आवडेल।